एमपी न्यूज के आत्मीय स्वागत नान अपूर्व कारंत विजयपुर जिला एनएसयुआई युवा कांग्रेस एसएमडी संस्थेय सहयोग इन मुद्देबिहाळदल्लि प्रवासी मंदिर कोरोना एरडने लेलु तम कर्तव्य समर्थवागि निर्वहिसुत्तिरुव कोरोना वारियर्स पत्रकर्तरिगे 60 फेस शील्ड मास्क सानिटैसर् बाटल नीडलायितु। प्रवासी मंदिर सदर्भदल्लि सद्दाम कुंटोजी एनएसयुआई जिल्लाध्यक्षरु विजयपुर रियाज डवळगि पुरसभे सदस्यरु हागू एसएमडी ग्रूप अध्यक्षरु यूसुफ नायकोडी विजयपुर जिला युवा कांग्रेस प्रधान कार्यदर्शी मोहम्मद रफीका शिरोळा मुद्देबिहाळ विधानसभा मतक्षेत्रद युवा कांग्रेस अध्यक्षरु श्रीमती शोभा शेळगि महिला ब्लॉक कांग्रेस अध्यक्षरु मुद्देबिहाळ अबुबकर हडगली नगरद घटकद एनएसयुआई अध्यक्षरु महबूबा गोळसंगि पुरसभे सदस्यरु कामु बिरदार माजी पुरसभे सदस्यरु दावल गोळसंगि मुसीना घाटी हुसेन मुल्ला अल्ताफ मकांदार दीक्षित देसाई प्रशांत तारनाळ मानव रवि मुंतादवरु भागवहिसिदरु। अदक्के नावु प्रथमवागि नानु अवरिगे सल्यूट हेळ्तीनि। एनु कोविड संदर्भदल्लि हलवारु मंदि नम्मन्नु बिट्टु अगलिदारे अंत संदर्भदल्लि कूड अवरु नम्म पत्रिका माध्यम बंधु मन कूड़े तमदे सेवे समाज के नीता है मन मने तेरि हलवु प्रदेश तेरि तमदे ऐन वार्ता न्यूज वेब न्यूज प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया तमदे सेवे माता अद कारण नम इवत विजयपुर एन एस आगे युवा कांग्रेस आगे एस एम डी ग्रूप वत उचित नम ए पत्रिका माध्यम बंधु ऐन फ्रंटलाइन वारियर केस नम बहु नोवन अनुभवी ता नोव मध्य ना बदकता सदर्भली नमें रीतिया सौलभ्य ना पड़को अंत सरकार मुदे योचने सरकार नम्बर याद स्पंदने तनक आज केवल मतलब मत हेल्त सरकार ऐनप हेतप अरे फ्रेंट वारियर्स ना घोषणे माती बट इली तनकू सहित नम सरकार गमनवन सेवंत केस ना सहित इले तनक सरकार नम कण सेलस इवतू स्थल स्थल नम सहोद्योगी मित्रू कूड़ावस्कू सानिटैजरु अगत वस्तुक नमें हुरदुबंस नम आरोग्य रक्षण योचने केस नम ए पत्रकर्तर मध्यम स्नितर स्नितर परवा तुम्हें हृदय अभिनंद सल्सते इे रीतिया कांग्रेस पक्षद घटक वत उत्तर बेली अंत सदर्भली नान हारे दिवस मास्क वितरण कार्यक्रम हमको दौड़ विषय अल नम प्रकार सरकार मध्यम मित्र ಕೊಡಬೇಕಾಗಿರುವಂತವರ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಎಲ್ಲಾನ ಸರ್ಕಾರ ಈಡೇರಿಸಬೇಕು ಮತ್ತಿಂತ ಎಲ್ಲ ಕೆಲವಷ್ಟು ಜನ ಪತ್ರಕರ್ತರು ತಮ್ಮದೇ ಆದಂತ ಕರ್ತವ್ಯ ನಿರತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಕೋವಿಡ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಗೀಡಾಗಿ ನಿಧನ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಕೂಡಲೇ ಸಹಕಾರ ನೀಡುವಂತ ಮಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನೀಟಿನಲ್ಲಿ ಕೂಡಲೇ ಅವರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಒದಗಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಈ ಕೂಡಲೇ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸೇರುವಂತ ಪತ್ರಕರ್ತರ ಮಿತ್ರರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಕರೆಯನ್ನು ನೀಡತಾ ಇದ್ದೇವೆ। ಫ್ರಂಟ್ಲೈನ್ ವಾರಿಯರ್ಸ್ ಆಗಿ ನೀವು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಬರಿ ಹೆಸರಿಗೆ ನೆಪ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ನೀವು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಅದು ನೆಪ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಘೋಷಣೆ ಆಗದರೆ ಅವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿರುವಂತ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಈ ಕೂಡಲೇ ಕೊಡುವಂತ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಸರ್ಕಾರಿ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರು ಎಲ್ಲಿ ಈಗ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಯಾರಾದರೂ ಇವರು ಸಹ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ನಿಂದ ಎಲ್ಲೆಲ್ಲೇ ಡೆತ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಸಹ ಈಗ ಮೊನ್ನೆ ತಾನೇ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಬಸಪಾಯರ ಸಂಗಪ್ಪ ಅನ್ನುವಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಧನ ಹೊಂದಿದ್ರು ಇನ್ನೂ ಅವರಿಗೆ ಪರಿಹಾರ। ವೀಕ್ಷಕರೇ, ಈಗ ನಾನು ಸ್ಟುಡಿಯೋದಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡಿ। ಈಗ ಕರೋನಾ ಇದೆ, ಕರೋನಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಈಗ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡಿ। ನೀವು ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ನೀವೇ ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅಂತರವನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ನಾನು ಇನ್ನು ಸ್ಟುಡಿಯೋದಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ।